मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा खड्ड्यात गेलेला पाहायला मिळतोय. आपण मुंबई गोवा महामार्गावरती आलेलो आहोत आणि सध्या रत्नागिरीपासून ते अगदी आरवलीपर्यंत जाताना सध्या महामार्गावरती खड्डे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जवळपास रत्नागिरीपासून आरवलीपर्यंत जाण्यासाठी तब्बल 1.5 तासांचा अवधी या ठिकाणी लागतो आहे. गणपतीच्या वेळेला मात्र हे खड्डे भरले गेलेले होते, मात्र त्यानंतर या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना सध्या वालीच कोणी नाही अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. नेमके मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे किती मोठे आहेत हे आपण आज रिअलिटी चेकच्या माध्यमातून करणार आहोत. आपण या ठिकाणी मेजरमेंटची पट्टी आणलेली आहे आणि या पट्टीच्या सहाय्यानं आपण सध्या हे खड्डे किती आहेत याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. तुम्ही बघू शकता की ही मीटर पट्टी आहे आणि जवळपास 8 फुटांची ही मीटर पट्टी या ठिकाणी सुद्धा खड्ड्याच मोजमाप घेरा जे आहे ती कमी पडताना या ठिकाणी पाहायला मिळते. माझी मीटर पट्टी संपलेली आहे, मात्र खड्डे या ठिकाणी मोठे मोठे आहेत, त्यामुळं मी बघू शकता की 8 फुटांचे खड्डे या ठिकाणी पडलेले पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सध्या जीवघेणा प्रवास जो आहे तो मुंबई महामार्ग होताना पाहायला मिळतो आहे. मीटर पट्टीच्या आधारे आपण नेमकी खड्ड्यांची किती मोठे खड्डे पडलेत याची रिअलिटी चेक करत होतो. रत्नागिरीपासून आरवलीपर्यंत जाताना ही अशीच परिस्थिती सगळ्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. माझी मीटर पट्टीसुद्धा या ठिकाणी खड्ड्यांचं मोजमाप घेला कमी पडलेली या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज दिले, TV9 मराठी रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.